इंद्रायी नगर येथील अमरज्योत तरुण मंडळ शिक्षण संस्थेच्या स्वामी समर्थ विद्या मंदिर या अनुदानित शाळेतील काही मुलांना शाळा प्रशासनाने परस्पर विनाअनुदानित शाळेत ढकलले आहे. जास्त पैसे मिळवण्याच्या आमिषाने संस्था चालक आणि मुख्याध्यापक यांनी संगनमताने हे कृत्य केले असून शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे असा आरोप शिवसेना व पालकांनी केला आहे. वर्गामध्ये ना डायरेक्ट आहे ना राऊंड ग्राउंडवरून घेतात आणि डायरेक्ट म्हणतात की तुम्ही आजपासून शाळेत यायचं नाही, ज्यावेळेस तुझे आई वडील फी भरायला येतील त्याच्यानंतरच तू शाळेत यायचं, तसं वर्गात यायचंच नाही, तुमची हजेरी घेतली जाणार नाही किंवा तुम्हाला अभ्यासक्रम शिकवला जाणार नाही, डायरेक्ट हे असा त्रास देतात. त्यांना पण त्रास होतो पण कोणीही पालक पुढे येत नाही शाळेच्या प्रशासनाच्या ह्या धमकीमुळं. धमकी देतात, दबाव देतात, त्यामुळं कुठलेही पालक पुढे येत नाहीत. स्वामी समर्थ विद्या मंदिर ही शाळा अनुदानित आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांकडून विविध कारणासाठी संस्था पैसे उकळत आहे. पालकांची आर्थिक लूट होत असतानाच आता संस्था चालकांनी विद्यार्थ्यांना कसलीही पूर्वकल्पना न देता त्यांचे शाळा सोडल्याचे दाखले तयार करून त्यांना विनाअनुदानित शाळेत ढकलले आहे. स्वामी समर्थ शाळेमध्ये अ ब आणि क अशा तीन तुकडे आहेत. मुख्याध्यापक आणि संस्थापक सांगतात की अ आणि ब ला मान्यता आहे आणि क ला मान्यता नाही. हे सरासर पालकांची फसवणूक आहे. क ला मान्यता आहे तसं आपल्याकडे पत्र पण आहे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेलं की क तुकडीला मान्यता आहे म्हणून. सर्वात महत्वाची गोष्ट यांना जो आता जो भूखंड दिलेला आहे किंवा जागा जी आहे ती अनुदानित शाळा चालवण्यासाठी दिलेला आहे आणि आता त्यांचा असा घाट आहे की मागच्या 2 वर्षामध्ये 11-12 बंद केली, आता क तुकडी बंद करायची आणि नंतर ब आणि अ असं अनुदानित बंद करायचं आणि अनुदानित शाळा बंद करून ही मुलं सगळी स्वयं अर्थसाहित शाळेला जोडायची आणि आपला आर्थिक लाभ करून घ्यायचा. मुले शिको किंवा न शिको त्यांना याच्याशी काहीही देणं घेणं नाही. याचा विरोध दर्शवण्यासाठी गुरुवारी शिवसेनेने सर्व पालकांना घेऊन शाळेसमोर आंदोलन केले. यावेळी निलेश मुटके, विभाग प्रमुख विश्वनाथ टेमगिरे, चंद्रशेखर कनसे, सलीम तराजगार, शिवाजी पडवळ, दीपक सोनवणे, अशोक खर्चे यासह मोठ्या संख्येने महिला व पालक उपस्थित होते. प्रत्येक वर्गाच्या 1 ते 3 तुकड्या म्हणजे क तुकडीला मान्यता आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी 16 ऑगस्ट 2012 रोजी या तुकड्याला मान्यता दिलेली आहे आणि प्रशासन आता शाळेचे जे प्रशासन आहे ते सांगतंय की क तुकडीला मान्यताच नाही, पण प्रत्यक्षात त्यांना क तुकडीची मान्यता बंद करण्यासाठी विद्यार्थी संख्या कमी करायची आहे आणि ह्या शाळेतील क तुकडीतील विद्यार्थी त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये पाठवायचे आहेत आणि म्हणून पालकांना त्यांनी क तुकडीला मान्यता नाही असे जाहीर केलेले, परंतु प्रत्यक्षामध्ये इथं क तुकडीला मान्यता असल्याचं कागदपत्रावरून दिसतंय आणि क तुकडीवरती मान्यता असल्यामुळं पालकांनी गडबडून न जाता शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग यांच्याशी संपर्क करून आपल्या निवेदन द्यावीत असं मी विनंती करतोय. शिक्षण विस्तार अधिकारी पुणे यांनी शाळेची तपासणी करून भविष्यात बेसमेंटला असलेल्या वर्गखोल्यांना अनुदान मिळणार नाही त्यामुळे विद्यार्थी बेसमेंटला बसवण्यात येऊ नये अशी टिप्पणी केली आहे, त्यामुळे शाळा प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.